विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाईल्समध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सांगली महापालिकेला GST विभागाचा मोठा फटका। 2017 पूर्वी उभारलेल्या व्यापारी संकुलासाठी GST सह भरावा लागणार 1 कोटींचा दंड। तुमच्या लक्ष्मी पूजनाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची वर्षपूर्ती निमित्त खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदीवर मिळवा तेवढ्याच वजनाची चांदी मोफत। दागिन्यांच्या मजुरीमध्येही 50% भव्य सूट। तसेच आमच्याकडे 916 हॉलमार्क दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप, पायलसह चेन्नई आणि मुंबई येथील विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या। प्रोप्रायटर सीताराम बुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। केंद्रीय GST विभागाच्या कोल्हापूर आयुक्तालयाने सांगली मिरज कुपवाड महापालिकेला जोरदार तणका दिला असून 2017 पूर्वी उभारलेल्या व्यापारी संकुलासाठी 20 लाख सेवा कर, त्यावरील व्याज आणि दंड 20 लाख, तसेच 37 लाखांचा सेवा कर उशिरा भरल्याबद्दल त्यावरही व्याज भरण्याचा आदेश दिला आहे। या आदेशामुळे महापालिकेला जवळपास 1 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। GST अंमलबजावणीपूर्वीच्या काळात म्हणजे 1 जुलै 2017 पूर्वी महापालिकेने भाड्याने दिलेले दुकान गाळे, बहुउद्देशीय सभागृहे, व्यापारी संकुले, मुवेपर खोकी यावर सेवा कराचा भरणा केला नव्हता। याबाबत केंद्रीय GST विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती। या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती। अंतिम सुनावणी वेळी GST आयुक्तालयाने आदेश देताना महापालिकेला हा दंड ठोठावला आहे। इतक्या मोठ्या रकमेची तरतूद आता महापालिकेला जनतेच्या कररूपी पैशातून करावी लागणार आहे। यावर प्रतिक्रिया देताना महापालिकेचे आयुक्त यांनी सेवा कर कोणत्या कारणास्तव भरला नाही, भरलेला सेवा कर का उशिरा भरण्यात आला, या सर्व गोष्टींची चौकशी करण्यात येईल। तसेच या गोष्टीला जे जबाबदार असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल असे सांगितले आहे।